गोंदिया शहरात मुलाने जायचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने संशयाच्या कारणावरून मृतक संध्या महेंद्र कोरे वय वर्ष 48 यांचा दिनांक 7 जुलैला पहाटे गोंदिया शहरातील चंद्रशेखर वार्ड मधील त्यांच्या घरी धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर तोंडावर व शरीरावर इतरत्र वार करून जीवानशी तिला ठार केलाय. याची तक्रार मृतकाचा भाऊ प्रकाश कवडूजी पाथोडे वय वर्ष 43 राहणार श्रीनगर गोंदिया यांच्या फिर्यादीवरून गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बाबतीत सखोल रात्री अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर त्या मुलाला विचारपूस केली, या गुन्ह्याची उकल केली आणि यामध्ये मुलगा जो आहे हा मृतकचा मुलगा करण महेंद्र कोरे वय 24 वर्ष हा याच्यामध्ये आरोपी म्हणून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. याने कारण जे आहे तपासादरम्यान की त्याच्या आईला गुप्तधन शोधण्याच्या बाबतीत जादू टोना करण्याच्या बाबतीत मांत्रिक तांत्रिक शोधून त्यांच्याकडे पैसा खर्च करणं हे या मुलाला मान्य नव्हतं. तसेच काही अंशी आईच्या चारित्र्यावर सुद्धा त्याला संशय होता. या रागाच्या भरामधून त्याच्याकडून हे कृत्य झालेलं आहे, त्यांनी हे केलेलं आहे. आणि ज्या इकडे ज्याला पावशी म्हणतो आपण किंवा विळी भाजीपाला कापण्याची, त्याचा त्यांनी आईचा गळा कापण्यासाठी आणि तसेच किचनमधला जो छोटा चाकू येतो स्टेनलेस स्टीलचं ब्लेड असलेला, या चाकूचा वापर करून आईला जखमी करून जीवानिशी ठार केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.